न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। तर सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी। वाडी येथील आयकॉन इंडस्ट्रीच्या गोडाऊन मध्ये चोरी करणाऱ्या 5 आरोपींना वाडी पोलिसांतर्फे अटक। आरोपींजवळून 2.5 लाखांचा मुद्देमाल जप्त। नागपूर येथील सुरेश भट सभागृहात पार पडला ओबीसी जागर अभियान विदर्भ विभागीय मेळावा। मेळाव्याला भाजपच्या अनेक नेत्यांची उपस्थिती। आणि पैसे न दिल्याच्या कारणावरून महिला रेल्वे कर्मचाऱ्याला जिवंत जाळण्याचा केला प्रयत्न। 4 महिन्यांनंतर घटना उघडकीस। वृत्त। नागपुरातील वाडी परिसरातील आयकॉन इंडस्ट्री इथे झालेल्या चोरी प्रकरणी वाडी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली। सोबतच या आरोपींजवळून चोरी केलेला 1,78,000 मुद्देमालही जप्त केला। तक्रारदार आशिष डागा यांची जय मंगलमूर्ती सोसायटी परिसरात आयकॉन इंडस्ट्री आहे। या इंडस्ट्रीमध्ये पाण्याचा मोटर पंप दुरुस्त करण्याचं कार्य केलं जातं। आशिष यांनी सांगितले की 5 सप्टेंबरला गोडाऊनचं शटर खोलण्यासाठी वर्कर ज्ञानेश्वर नांदे सकाळी 9 वाजता गेले असता त्यांना शटरचं कुलूप फोडलेलं दिसलं। त्यांनी त्वरित याबद्दल आशिष यांना माहिती दिली। आशिष यांनी घटनास्थळी पोहोचून शटर उघडून बघितलं असता गोडाऊनमधून एक आयफोन, मॉनिटर, कम्प्युटर, CPU सहित मोटर पंप दुरुस्तीचं सामान चोरी झाल्याचं त्यांना लक्षात आलं। आशिष यांनी त्वरित वाडी पोलीस ठाण्यात जाऊन चोरीची तक्रार दाखल केली। पोलिसांनीही चोरीचा छडा लावत 5 आरोपींना चोरी केलेल्या मुद्देमालासह अटक केली। हे सर्व आरोपी नागपूर येथील रहिवासी आहेत। बुधवारी नागपूर येथील सुरेश भट सभागृहात भारतीय जनता पार्टी OBC मोर्चा महाराष्ट्र प्रदेशतर्फे OBC जागर अभियान प्रथम चरणाचा समारोप व विदर्भ विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी या मेळाव्याला भाजपचे अनेक नेते उपस्थित होते। कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहणारे आपल्या सर्वांचे राज्याचे अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील सर, केंद्रीय माजी मंत्री आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष हंसराज भैया अहिरजी, माझ्या OBC मोर्चाचे प्रभारी आणि या राज्याचे OBC माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटेजी, ज्यांनी अतिशय योग्य मार्गदर्शन आपल्या सर्वांना आणि जी केस OBC आरक्षणाची त्यांनी लढली, असे या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे महामंत्री माजी मंत्री आदरणीय चंद्रकांतजी बावनकुळे साहेब, या शहराचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष ज्यांच्या बरोबर मी युवा मोर्चामध्ये काम केलं, असे तुम्ही समोर आहात, जी OBCची ताकद समोर दिसते आहे, त्यामुळे मंचाने गळी करतील जळगाव साहेब आणि समोरच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवरच आज आम्हाला इथे बसण्याचा योग किंवा संधी मिळत असेल। आज आम्ही आहे, कदाचित काही दिवसांनंतर तुम्ही पण असू शकता। आणि म्हणून तुमची ताकदच ही सातत्यानं। नागपूर रेल्वेतील एका महिला कर्मचारीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण तब्बल 4 महिन्यांनी समोर आले आहे। जरी पटका पोलिसांनी या प्रकरणी महिला आरोपी विरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 54 वर्षीय उषा तायडे या रेल्वेमध्ये कर्मचारी आहे। त्या भीमसेना नगर झोपडपट्टीत शेराबाबू मेश्राम नावाच्या व्यक्तीच्या घरात राहतात। 18 जून 2021 संध्याकाळी जेव्हा उषा कर्तव्यावरून घरी परतली, शेराबाबू त्याची आई माया आणि पत्नी रश्मी यांच्याबद्दल बोलत होत्या की कारचा हप्ता देण्यासाठी उषाकडून 30,000 रुपये घेतले जावेत। जेव्हा त्याने उषाकडे 30,000 रुपये मागितले तेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला, कारण त्याने आधी घेतलेले पैसे अजून परत केलेले नव्हते। त्यानंतर जेव्हा उषा कपडे बदलून स्वयंपाकघरात गेली तेव्हा शेराबाबू आणि त्यांची आई आणि पत्नी तेथे उपस्थित होत्या। उषाला काही समजण्याआधी रश्मीने उषावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले। शेराबाबूंनी लगेच आग विझवली आणि उषाला खासगी रुग्णालयात नेले। उपचारादरम्यान हॉस्पिटल प्रशासनाने जरीपटका पोलिसांना घटनेची माहिती दिली होती। उषा रुग्णालयात बोलण्याच्या स्थितीत नव्हती, तिने निवेदन आणि तक्रार करण्यास नकार दिला होता। या घटनेनंतर सुमारे 4 महिन्यांनी उषा यांनी आपल्या मुलासह सोमवारी पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्याकडे तक्रार दाखल केली। पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे। या भागातून रश्मीला उषा आणि शेराबाबू यांच्यात अवैध संबंध असल्याचा संशय होता, म्हणून उषाने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा आधीच चिडलेल्या रश्मीने उषाला पेटवले। जरीपटका पोलीस थाने में अपराध क्रमांक 646/21
भादवी कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला. याच्यातली तक्रारदार जी आहे उषा प्रकाश तायडे, तिला 18/6/2021 रोजी ती ज्या घरात किरायाने राहत होती तिथल्या घरमालकाच्या पत्नीने अंगावर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याबाबत ही तक्रारदार हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याने आणि जॉब देण्याच्या परिस्थितीत नसल्याने तिने आत्ता येऊन काल रोजी आमच्याकडे गुन्हा दाखल केलेला आहे. यामध्ये आरोपी रश्मी शेषराव शेराबाबू मेश्राम ही अटक केलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे. नागपूर शहरातील खड्ड्यांच्या समस्येपासून नागपूरवासी लवकरच मुक्त होऊ शकतील. जिथे महापालिका प्रशासनाने बुधवारी नागपूर महानगरपालिकेच्या विशेष सभेत खड्डा दुरुस्ती आणि कचरा संकलनासाठी 36.5 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी एका व्हिडिओ संदेशादरम्यान दिली. नागपूर महानगरपालिका की आज विशेष सभा थी और इस विशेष सभा में इस शहर के विकास के दृष्टि से एक सकारात्मक, इस शहर के सभी की सुविधा के दृष्टि से एक ऐतिहासिक निर्णय लिया गया. विशेष रूप से मैं उल्लेखित करना चाहूँगा कि गत माह में 27 तारीख को एक बैठक हुई, वह भी विशेष बैठक थी. जिस विशेष बैठक में इस शहर के विकास के दृष्टि से प्रशासन के द्वारा लिए गए कार्यों पर चर्चा की गई. कॉर्पोरेशन के इतिहास में यह पहला मौका था कि प्रशासन से पूछा गया कि प्रशासन ने किस प्रकार का विकास कार्य किया है, उसकी जानकारी सभागृह के पटल पर रखे. और उस सूचना में प्रशासन ने कहा था कि पिछले 1.5 वर्षों से काम न होने के कारण रस्तों की सड़कें रास्ते खराब हो गए हैं, अवस्था बिगड़ गई है. और पिछले 1.5 वर्षों से काम न होने के कारण शहर के सड़कों पर 40% गड्ढे बढ़ गए हैं. 27 तारीख की सभागृह में हमने रूलिंग दी थी कि इसको सुधारने के दृष्टि से दिसंबर तक ये सारी सड़कें सुव्यवस्थित हो जाए. इस दृष्टि से प्रशासन को जो उपाय योजना करनी है उसके लिए लगने वाली निधि जो है, इस निधि का व्यवस्थापन बजट के अन्य पदों में जो राशि रखी गई है उन राशि को रास्ते के काम में परावर्तित करते हुए यह काम करने का एक सकल प्रस्ताव सभागृह के पटल पर रखा जाए. मैं प्रशासन का अभिनंदन करना चाहता हूँ कि 27 तारीख को हमने 15 दिन का समय दिया था और प्रशासन ने 15 दिन से पूर्व हमें वो सूचना दी और जिसके आधार पर हम लोग आज 13 तारीख को अर्थात 16वें दिन सभागृह में चर्चा करके उस विषय पर निर्णय ले सकें. प्रशासन ने कुल मिला के 36 करोड़ रुपये की राशि है, 36.5 करोड़ रुपये की राशि है जो हमें बजट में सड़क सुधारने के लिए और शहर के कचरे के व्यवस्थापन के लिए बढ़ा करके दिए हैं. इसका मैं अगर उल्लेख करना चाहूँ तो हॉटमिक्स से हम जो सड़क का निर्माण करते हैं उस हॉटमिक्स से सड़क का निर्माण करने वाले मद में 8 करोड़ रुपए की राशि प्रशासन ने बढ़ा करके दी है. इससे सड़कों की जिन सड़कों पर बहुत ज़्यादा गड्ढे हो गए हैं उन्हें पूर्ण रूप से डामरीकरण करके नई सड़क का स्वरूप दे सके, यह उसमें विशेष रूप से समाविष्ट है. बुधवारी आरक्षण हक्क कृती समिती आणि संघर्ष वाहिनी संघटनेतर्फे सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. त्याच दरम्यान आंदोलकांनी सरकारच्या विरोधात VJNT आरक्षणाला असंवैधानिक सुद्धा म्हटले. VJNT आरक्षण सरकारकडून असंवैधानिक घोषित केल्याच्या विरोधात राज्यभर VJNT द्वारे संताप व्यक्त केला जात आहे. सरकारच्या या निर्णयाला नागपुरातही विरोध झाला. आंदोलकांनी सांगितले की सरकारने VJNT चे आरक्षण असंवैधानिक म्हटले आहे, जे पूर्णपणे चुकीचे आहे. VJNT साठी आरक्षणाची नितांत गरज असल्याचेही ते म्हणाले. या दरम्यान ते म्हणाले की जोपर्यंत राज्य सरकार आपल्या प्रतिज्ञापत्रात बदल करत नाही तोपर्यंत त्यांच्याकडून त्याला विरोध केला जाईल. आरक्षण हक्क कृती समिती आणि संघर्ष वाहिनी संघटनेने सरकारविरोधात केलेल्या या धरणे निदर्शनास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आम्ही दीनानाथ वाघमारे संघर्षवाणीचे संघटक आहे आणि हे जे आंदोलन सुरू आहे हे आंदोलन आरक्षण कृती हक्क समिती याच्या माध्यमातून सुरू आहे. खास करून हे प्रदर्शन धरणा प्रदर्शन हे प्रामुख्याने महाराष्ट्र सरकारने 29 सप्टेंबरला जे ॲफिड्यूट सादर केलेलं आहे ते ॲफिड्यूटच्या विरोधात हे निदर्शन सुरू आहेत. सरकारने जे ॲफिड्यूट सादर केलेलं आहे ते असे की 2004 सरकारने जो आरक्षण रिझर्वेशन इन प्रमोशन कायदा केला त्या कायद्याच्या दरम्यान या कायद्याला चॅलेंज करण्यात आलं सुप्रीम कोर्टामध्ये
आणि सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केल्यानंतर नुकताच सरकारने 29 सप्टेंबर 2021 एक छात्रपेचं एक अफिडेविट सादर केलं, ज्यामध्ये सरकारने असं म्हटलं आहे की विजेंटीचं आरक्षण हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, असंवैधानिक आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना पदोन्नतीतील आरक्षण देऊ शकत नाही. अशा प्रकारची खोटी माहिती, चुकीची माहिती, अनकॉन्स्टिट्युशनल माहिती ही सरकारने कोर्टामध्ये सादर केलेली आहे. जेव्हा की महाराष्ट्राची रचना 1960 झाल्यापासून आजपर्यंत 70 वर्षामध्ये आम्हाला आरक्षण मिळालेले आहे, आणि आज सरकार जर आमच्या पायावर धोंडा मारत असेल, आमच्याशी विश्वासघात करत असेल, तर या सरकारला आम्ही खाली उतरवल्याचे राहणार नाही. हे निदर्शने आमचे संपूर्ण राज्यभर सुरू आहेत, आणि जोपर्यंत आमची ही माग पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन तसंच सुरू राहील. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. रामटेक शहरात नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जात असून कुमारिका माता मंदिर आणि कालका माता मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ होता. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तहसीलमध्ये जय मा कुमारिका बाहुली संस्थान दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा करतो. हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तुळशीराम चौधरी यांनी दिली. महाकाली, कालीदेवीचे रूप रामटेकमध्येच असलेल्या कालका देवी मंदिरात विराजमान आहे. या मंदिरातही सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. या मंदिरात प्राचीन काळाची कला पण पाहायला मिळते. राज्याच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे महिला कैद्याच्या मुक्तीसाठी महाराष्ट्रात आता मिशन मुक्त अभियान सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या अनेक कारागृहांमध्ये परिस्थितीला बळी पडलेल्या अनेक महिला आहेत. काही छोट्या मोठ्या चुकांसाठी विनाकारण कारागृहात खितपत पडलेले आहेत, तर काहींची बेल घेणारं कोणी नसल्यामुळे त्या कारागृहात अडकून पडल्या आहेत. अशा महिलांना जामीन कसा मिळवता येईल, त्यासाठी कुठली पद्धत अवलंबवावी लागेल, कुठल्या ठिकाणी अर्ज करावा लागेल, या संबंधित सर्व माहिती या मिशन मुक्ताद्वारे देण्यात येईल अशी माहिती यशोमती ठाकूर यांनी दिली. ज्या महिला काही शिल्लक कारणांवरनं जेलमध्ये आहेत आणि ज्यांना ज्यांची बेल घ्यायला लोक नाही आहेत, ज्यांचे काही पैशांमुळे बेल मिळत नाही आहेत, अशा भरपूर महिला जेलमध्ये काही 4 वर्ष, काही 8 वर्ष, काही 15 वर्ष आहेत, तर त्याच्यासाठी आम्ही महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत आम्ही एक योजना काढतो आहे, मिशन काढतो आहे. त्या मिशनचं नाव आम्ही मिशन मुक्ता असं ठेवलेलं आहे. त्याला आम्ही लॉ अँड ज्युडिशरीची जी सगळी मंडळी आहे, डालसा मालसा ची जी मंडळी आहे आणि आमचं WCDचं जे कमिशनरेट आहे त्यांना आम्ही सोबत घेतो आहे, आणि ज्या ठिकाणी आम्हाला महिला आयोगाचं इंटरव्हेन्शन लागेल त्या ठिकाणी आम्ही ते देखील करू. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या मिशन मुक्तामुळे माझ्या बहिणींना, माझ्या आयांना त्या ठिकाणी मुक्ती मिळेल अशी अपेक्षा आहे. नागपूर महानगरपालिका प्रशासनाने खासगी मालकी असलेल्या स्थायी होर्डिंगचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाद्वारे अवैध होर्डिंग्स बद्दल माहिती मिळेल. यासाठी मनपाद्वारे काही दिवसांपूर्वी निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यातील 3 निविदा पात्र ठरली. यातील एका निविदेने 92,50,000 रुपयांमध्ये सर्वेक्षण करण्याची तयारी दाखवली आहे. सर्वेक्षण करण्याचा निर्णय स्थायी समितीचा असून मंगळवारी आयोजित स्थायी समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. शहरात मनपाचे जवळपास 250 मोठे होर्डिंग्ज आहेत.
तर अवैधरित्या लावलेल्या होर्डिंग्सची संख्या यापेक्षा जास्त आहे. शिवाय या होर्डिंग्सपासून मनपाला कुठलीही आर्थिक मदत होत नाही. या सर्वेक्षणानंतर मनपाच्या जाहिरात विभागाच्या कमाईत भर पडण्याची शक्यता असून 2002 ते 2010 दरम्यान मनपाच्या अधिकृत जागेवर जाहिरात लावण्यासाठी व 2007 ते 2017 दरम्यान वाहनांवर जाहिरात लावण्यासंबंधित निविदा काढण्यात आली आहे. होर्डिंगच्या बाबतीत बरेच अवैध होर्डिंग आहे, याच्या अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आल्या आणि म्हणूनच ते सॅटेलाईटच्या माध्यमातून आणि ते ऑनलाईनच्याच माध्यमातून ते आम्ही त्यांच्यावर वॉच ठेवू आणि जितके राहतील ते आम्हाला ताबडतोब दिसतील आणि त्यांना ऑनलाईनच्याच माध्यमातून आम्ही त्यांना त्यांचे जे त्यांना पैसे द्यावं लागतात ते पैसेसुद्धा आम्ही ऑनलाईनच देऊ. त्यामुळे यामध्ये चोरी होणार नाही, पण झाली तरी ते रोखण्याचा प्रयत्न करू आणि जे आता अवैध होर्डिंग आहे त्याची मोजणी होईल आणि परफेक्ट किती होर्डिंग्स आपल्या नागपूर शहरात आहे. आज 151च होर्डिंगचे पैसे आम्हाला मिळतात आहे, पण ते 20 वर्ष आधीपासून असं कोणताही सर्वे झालेला नाही. आता नवीन मनीषनगरचा एरिया झाला आहे, होडकेश्वर नरसाळा हा भाग आलेला आहे, या भागातील होर्डिंग्स आहेत पण ते काउंट नाही. आता या गोष्टीमुळे आम्ही सर्वेमुळे ते काउंट होतील आणि कॉर्पोरेशनचं उत्पन्न वाढेल. आता जवळपास ते 7-7.5 करोड रुपयाचे आमच्या डिमांड्स असतात, पण ते 6.5 करोडपर्यंत येतात, पण यानंतर मात्र जर परफेक्ट जर आमच्या 300-300 पर्यंत गेल्या तर कदाचित ते डबलही आमचं उत्पन्न होऊ शकेल. नागपूरमधील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 2 वर्षांच्या कालावधीनंतर 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार आहे. पावसाळी अधिवेशनात त्याची घोषणा झाल्यानंतर आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर अधिवेशन नागपुरातच होणार असल्याची चर्चा आहे. विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत हेही 18 ऑक्टोबर रोजी नागपूरला पोहोचतील आणि विधिमंडळात होणाऱ्या बैठकीत तयारीचा आढावा घेतील. बैठकीनंतर भागवत राज्य सरकारला अहवाल देतील असे सूत्रांचे म्हणणे आहे. या आधारावर नागपुरात अधिवेशन होईल की नाही हे ठरवले जाईल. 18 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या बैठकीला विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. हे माहिती आहे की 2019 मध्ये हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले होते. कोविड संसर्गामुळे सर्व सत्रे मुंबईत आयोजित करण्यात आली होती. यावर्षी अर्थसंकल्प आणि पावसाळी अधिवेशने तिथे झाली. नागपूर करारानुसार वर्षातून 1 अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. सरकार नागपुरात अधिवेशन घेण्याच्या बाजूने असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे, पण तयारी लक्षात घेऊनच अंतिम निर्णय घेतला जाईल. अमरावतीचे बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर विधानसभा निवडणुकीत 28 लाखांपेक्षा जास्त खर्च करण्याचा आरोप जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख सुनील खराटे यांनी केला व त्यांचं आमदार पद रद्द करण्याची याचिका नागपूर न्यायालयात दाखल केली. यावर उत्तर देताना आमदार रवी राणा यांनी म्हटले की या संबंधी त्यांना अजूनपर्यंत न्यायालयातर्फे कुठलाही नोटीस मिळालेला नसून त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपही त्यांनी फेटाळले. ज्या याचिकेमध्ये आनंदराव अडसूळ आणि यांचे पिलांटू जे शिवसेनेचे, ज्यांनी शिवसेनेची शिवभोजन थाली जी आहे ज्याच्यामध्ये शिवभोजन थालीचं बोट तर लावलंच पण थाली गोरगरिबांची खाऊन टाकली. त्याच्यामध्ये एकही थाली गोरगरिबांना शिवभोजन थालीची त्यांनी मिळून दिली नाही. अशा याचिकाकरता त्यांनी हायकोर्टामध्ये जे माझं इलेक्शन पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यावर हायकोर्टाने सांगितलं इलेक्शन आयोगाकडनं माहिती मागितली आणि त्या माहितीची मला अजूनपर्यंत इलेक्शन आयोगाची गेल्या 2 वर्षामध्ये एकसुद्धा नोटीस आली नाही. नोटीस आल्यानंतर मी त्याचा जबाब पूर्ण कायदेशीर दिली. खर्चाचा हिशोब ऑलरेडी आम्ही दिलेला आहे आणि जो इलेक्शनचा जो प्रशासक इथे येतो त्यांनी ज्या पद्धतीनं एलिगेशन केले होते की मी एका सार्वजनिक प्रोग्राममध्ये गेलो आणि त्याचा खर्चसुद्धा माझ्यावर लावला, त्याच्यामुळं माझ्या खर्चाचं त्यांनी जे टोटल मारले ते जास्त मारले पण ते चुकीची आहे आणि त्याचं स्पष्टीकरण पूर्ण मी हायकोर्टालासुद्धा देणार आहे, इलेक्शन आयोगालासुद्धा देणार आहे, पण कुठल्याही प्रकारची मला नोटीस आली नाही आहे, कुठल्याही प्रकारचं मला विचारणा झाली नाही आहे. जेव्हा विचारणा होईल कायदेशीर मी त्याचा जबाब देणार आहे. त्याच्यामध्ये कुठेही इलेक्शन आयोगाचं उल्लंघन करून मी इलेक्शन लढलो नाही आहे. पूर्ण इलेक्शनच्या कायद्यामध्ये जे नियमानुसार आहे त्याप्रमाणेच मी इलेक्शन लढलो आणि त्या पद्धतीनं मी माझ्या खर्चाचा हिशोब दिला आणि आज अनिल परब जे आहे ते जरूर शिवसेनेचे वकील आहे आणि आज परिवहन मंत्री आहे, पण त्यांनी वकिली सोडली तरी ती माझ्या प्रकरणामध्ये जाणून बुजून अनिल परब पूर्ण वकिली कानून कायदे हे अडसुळांना सलामसुला देत आहे आणि कुठेतरी अनिल परब हे अडसुळांचे वकील आहे
आणि त्यांच्या माध्यमातून हे कटकस्थान चालू आहे, याच्यावर मी जे काही कायदेशीर आहे ते पूर्ण मी त्याला उत्तर देणार आहे. तर आज विकेबी मराठी न्यूज मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडींसह. बघत राहा विकेबी न्यूज. नमस्कार.